श्रीराम जन्मभूमि अयोध्या येथे श्रीराम लला प्राण प्रतिष्ठा भव्य कार्यक्रमाच्या नियंत्रण अक्षदा घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद नागपूरचे 2 कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. या अक्षदा पुढे विदर्भातील प्रत्येक घरात पाठवल्या जातील. शुक्रवारी नागपुरात विश्व हिंदू परिषद तर्फे पत्र परिषद घेऊन पुढच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. 22 तारखेला प्रभू श्री रामाच्या विग्रहाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि त्याची सगळी तयारी आपली पूर्ण झालेली आहे आणि काही कार्यक्रम त्याच्यामध्ये आखलेले आहेत. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5 तारखेला म्हणजे परवा अयोध्येमध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण देशभरातले जितके विश्वहिंदू परिषदेचे प्रांत आहेत त्या सगळ्या प्रांतांचे 2 प्रतिनिधी हे अयोध्येला पोहोचणार आहेत. तो पुढचा जो कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये सर्व गावांमध्ये आम्हाला अक्षदा द्यायचे आहेत आमंत्रण देण्याकरता, तर त्या अक्षदा तिथे राम जन्मभूमीमध्ये पूजित होऊन आणि प्रत्येक प्रांताला दिल्या जाणार आहेत आणि त्या अक्षदा आपल्या नागपुरात येणार आहे. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आम्ही मागच्या जो धनसंकलन अभियान केला तर आम्ही जास्तीत जास्त गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पूर्ण देशभरामध्ये आम्ही जवळपास 5 लाखाच्या जास्त गावांमध्ये आम्ही संपर्क केलेला आहे. आपल्या या विदर्भ प्रांतामध्ये 12,500 राऊंड फिगर गावं आहेत, त्यातल्या आम्ही 10,000 जास्त गावांमध्ये प्रत्यक्ष संपर्क करून धन संकलन केलेलं आहे. म्हणून त्या अक्षदा इतक्या सगळ्या गावांमध्ये घेऊन जायच्या अशी एक कल्पना करून आणि ती सगळी योजना केलेली आहे आणि त्याच्याकरता 1 जानेवारी ते 15 जानेवारी आम्ही प्रत्येक गावामध्ये संपर्क करणार आहे आणि विदर्भातल्या जवळपास 15 लाख लोकांपर्यंत घरापर्यंत 15 लाख घरापर्यंत आम्ही निमंत्रणाच्या अक्षदा ह्या देणार आहोत. त्या अक्षदांसोबत 2 अजून देणार आहे. राम मंदिर जे आता बनून राहिलं आहे त्याचं एक चित्र लॅमिनेटेड हा 1:8 असा जो साईज आहे त्याच्यामध्ये देणार आहोत लॅमिनेटेड फोटो आणि त्याच्यासोबतच एक पत्रक आव्हान असं हे देणार आहे. आता हे सगळ्यांना अयोध्येला आमंत्रित करायचं आहे पण आता इतके सगळे जर अयोध्येत जाणार नाही कारण की तिथे इतकी जागाच नाही आहे की इतकी लोक तिथे एका दिवसामध्ये येऊन सगळं करतील. मूळ अशी योजना केली आहे की 22 माझं गाव माझी अयोध्या, माझा मोहल्ला माझी अयोध्या, माझं मंदिर माझी अयोध्या, माझं मंदिर हे माझं जन्मभूमीचं मंदिर.